नमस्कार, मी रुपाली। रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये आपण जे जेवण बनवतो त्यामध्ये वापरले जाणारे जे मसाले आहेत त्याला खूप महत्त्व आहे। म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये वर्षभरासाठी जे साठवणीचे मसाले केले जातात त्यानुसारच त्या भागातली जी जेवणाची चव आहे ती बदलत राहते। तर त्यातलाच आता मी तुम्हाला मराठवाडा स्पेशल काळा मसाला बनवून दाखवणार आहे। आपण जे वर्षभरासाठी मसाले बनवून ठेवतो किंवा जे मसाले आपण बनवण्यासाठी मिरची वापरतो किंवा गरम मसाले वापरतो ह्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तरच आपला जो मसाला आहे तो अगदी टेस्टी होतो। आणि आपला जर मसाला टेस्टी झाला तर आपलं जे रोजचं साधं सुधं जेवण आहे ते सुद्धा स्पेशल होऊन जातं। चला मग आज बनवूयात मराठवाडा स्पेशल काळा मसाला। पाहूयात आपण मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर मी लवंगी मिरची घेतलेली आहे 1 किलो, 1/2 किलो वाळलेला कांदा घेतलेला आहे आणि 1/2 किलो लसूण घेतलेला आहे। कोणी कांदा लसूण खात नाही तर त्यांनी नाही घातला तरी चालतो। धने घेतलेले आहेत, बडीशेप घेतलेली आहे, मोहरी, शहाजिरे, हिंग, खसखस, मेथी दाणे, जिरे, पांढरे तीळ, मायपत्री, जायपत्री, चक्रीफूल, नाकेश्वर, मसाला वेलची, हिरवी वेलची, हे घेतलेलं आहे त्रिफळा, दालचिनी, मिरी, लवंग, जायफळ, सुंठ आणि हळकुंड। मी जे गरम मसाले वापरलेले आहेत त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आणि खोबरं घेतलेलं आहे आणि तमालपत्र। आता आपण एका कढईमध्ये सर्व मसाले भाजून घेऊयात। सुरुवातीला आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत, तर पांढरे तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। पांढरे तीळ थोडेसे भाजून झाले की त्यामध्येच आपण खसखस घालायचे आहे। म्हणजे खसखस आपली अशी छान भाजल्या जाते। आता पांढरे तीळ आणि खसखस छान असं खमंग आपल्याला भाजायचं आहे आणि मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। फुल गॅस करून भाजायचं नाही, मग ते करपले जातात। अशा प्रकारे छान खमंग असे पांढरे तीळ आणि खसखस आपण भाजून घेतलेली आहे। आता घालूया मोहरी। मोहरी पण छान अशी तडतडली की आपली छान भाजली जाते अशा प्रकारे। तर मोहरी पण आपली छान तडतडली आहे, छान भाजलेली आहे। आता काढून घेऊया। आता बडीशेप घालूया। बडीशेप पण छान खमंग भाजून घ्यायची आहे। एक एक करून असंच साहित्य आपण सर्व भाजून घ्यायचं आहे। आता जिरे भाजायचे। आता जिऱ्यामध्येच आपण शहाजिरे घालूया, कारण शहाजिरे आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही आहेत। अगदी हलकेसे भाजले की काढून घेऊयात। आता कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण हळकुंड घेतलेली आहेत, हळकुंड आहेत ती तळून घ्यायची आहेत। हळकुंड छान तळली जावीत म्हणून थोडीशी फोडून घेतलेली होती। अशा प्रकारे हळकुंड आपली तळलेली आहेत। आता हिंग घालूया आणि हिंग पण छान आता तळून घेऊयात। आता घालूयात सुंठ। सुंठ पण आपण छान तळून घ्यायचे आहे। आता खोबरं घ्यायचं आहे। खोबरं पण छान तेलामध्ये अगदी मंद आचेवर आपल्याला तळायचं आहे, म्हणजे आजपर्यंत खोबरं छान तळले जाईल। खोबरं किसून तुम्ही भाजूनही घेऊ शकता, मग त्याला तळलं नाही तरी चालतं। आता थोडंसं तेल काढून घेऊयात आणि एक एक गरम मसाले आपण तळून घेऊयात। तर सुरुवातीला मी मसाला वेलची तळून घेतलेली आहे। खूप पण जास्त तळायची नाही आहे, अगदी फुलली की काढून घ्यायची आहे। आता एक एक करून जे गरम मसाले आपण घेतलेले आहेत ते हलकेसे असे तेलामध्ये तळून घेऊयात।
जास्त करपून द्यायचे नाहीत, अगदी हलकेसे तळून घ्यायचे आहेत, अगदी थोड्या तेलावरती। आता नाकेश्वर घातलेला आहे, तशाच प्रकारे आपण सर्व जे गरम मसाले आहेत ते छान कमी तेलावर तळून घेणार आहोत। हा मसाला नॉनव्हेजच्या भाजीला छान लागतो, तुम्ही कुठल्याही भाज्या करा ह्या मसाल्यामुळे छान होतात। जायफळ पण थोडंसं फोडून मी तळलेलं आहे, त्यामध्येच हिरवी वेलची घातलेली आहे आणि अगदी हलकीशी तळून घेतलेली आहे। आता मेथी दाणे छान तेलावर भाजून घ्यायचे आहेत, छान खरपूस भाजायचे आहेत, छान लाल होईपर्यंत आपण हे मेथी दाणे भाजून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि या तेलावरच धने आहेत ते छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। धने आपल्याला जास्त लाल करायचे आहेत, थोडासा काळा कलर आला तरी चालेल, कारण हा मसाल्याला कलर थोडासा काळा असतो, म्हणून छान असे काळपट होईपर्यंत धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता तमालपत्र भाजून घेऊयात। अगदी थोडं थोडंच तेल घालायचं आहे, जास्तही तेल झालं मसाल्यामध्ये की मसाला कुठला जात नाही। आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, हा कांदा आपण वाळून चांगला घेतलेला होता। कांदा चिरून त्याला 3-4 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत वाळवलेला होता, अशा प्रकारे सर्व कांदा आपण तळून घेणार आहोत। कांदा आपला तळून झालेला आहे, आता मिरची छान आपल्याला भाजून घ्यायची। मिरचीला चांगला काळा कलर येऊन द्यायचा आहे, थोड्या तेलावरच भाजायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, मिरची भाजताना खूप ठसकते। मिरची भाजताना नेहमी मोकळी हवेतच भाजावी, म्हणजे त्रास होत नाही। हा मसाला कलरलाच काळा असतो, म्हणून मिरची आहे ती चांगली काळी आपल्याला भाजून घ्यायची आहे, थोडीशी करपून द्यायची आहे, म्हणजे मसाल्याचा कलर आहे तो छान काळा होतो। तर अशा प्रकारे सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे, आता कुटायला घेऊयात। आता डंकामध्ये सुरुवातीला आपण मिरची टाकलेली आहे आणि गरम मसाले टाकलेले आहेत, आता छान कुटून घ्यायचं आहे। असा मसाला कुटता कुटताच 2-3 वेळा चाळला जातो आणि छान बारीक अशी त्याची पूड केली जाते, आणि मसाले डंकातलेच चांगले लागतात, चव पण डंकातल्या मसाल्यांनाच येते। अशा प्रकारे 2-3 वेळा मसाला आपला कुटता कुटताच चाळला जातो, किती सुंदर कलर आलेला आहे आणि बारीक पण अगदी पावडर झालेली आहे। आता मसाला कुटून झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये मीठ घातलं जातं आणि परत एकदा त्याला कुटलं जातं। म्हणजे आपली मिरची पावडर आणि गरम मसाला ह्याचा चांगला मसाला कुटून झालेला आहे। आता आपल्याला कांदा आणि खोबरं आणि लसूण मिक्स करून घ्यायचं आहे, त्यासाठी हा एक ग्राइंडर आहे, त्या ग्राइंडरमध्ये कांदा घातला जातो, खोबरं घातलं जातं आणि चांगलं बारीक केलं जातं। आता ह्याच्यामध्ये आपण जो कुटलेला मसाला आहे तो घालायचा आहे,
आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे कांदा खोबरा आहे ते व्यवस्थित छान मिक्स केलं जातं। आता ह्याच्यामध्येच आपण जो लसूण आहे तो घालायचा आहे। परत एकदा छान ग्राइंडरमध्ये फिरून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये राहिलेला मसाला पण सर्व छान मिक्स करून घेऊयात। तर अशा प्रकारे हा आपला मसाला तयार होतो। तर एवढ्या मसाल्यासाठी मी 1/2 किलो तेल छान कडकडीत गरम करून थंड करून घेतलेलं होतं, तेच तेल मी ह्या मसाल्यामध्ये घालणार आहे। तेल घातल्यामुळे मसाल्याचा कलर चांगला राहतो आणि मसाला खूप दिवसापर्यंत चांगला राहतो, ड्राय पडत नाही। एवढा जरी तुम्हाला ओलसर मसाला दिसत असेल तरी तो काही दिवसानंतर थोडासा कोरडा पडत जातो। तर अशा प्रकारे हा आपला काळा मसाला तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।